अगदी सहज उच्चारामध्ये ज्या गावांची नावं जुळ्या पद्धतीने घेतली जातात त्या वढू तुळापूरला आज आपण जाणार आहोत. छत्रपती संभाजी राजांनी अखेरचा श्वास घेतला ती ही पवित्र भूमी. या भूमीला वंदन करतानाच शंभू राजांना आज आपण मुद्रा करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या काळजाचा तुकडा जिथे कायम स्वरूपी विसावला ती ही भूमी. शेर शिवाच्या महापराक्रमी छाव्याची प्राणज्योत जिथे मालवली ती ही भूमी. हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीनं जिथे अखेरचा श्वास घेतला ती ही भूमी. स्वराज्य रक्षणासाठी मृत्यू स्तंभावर चढलेल्या वीर पुरुषाची बलिदान भूमी. छत्रपती संभाजी राजांच्या कर्तृत्वानं आणि बलिदानानं तुळापूर पावन झालाय. स्वराज्याच्या इतिहासाची काळी पानं इथे लिहिली गेली असली तरी तो इतिहास आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. तो इतिहास आनंददायी निश्चितच नाही पण तो आमची चेतना आहे, प्रेरणा आहे. पुणे नगर रस्त्यावर पेरणे फाट्यावर हा फलक बघितला की आपले पाय आपोआप या रस्त्याकडे ओढले जातात. अवघ्या काही मैलांवर असलेलं तुळापूर आहे तरी कसं हे पाहण्याची उत्सुकता असते. शंभूराजांच्या दर्शनाची ओढ असते. गावामधली पवित्र भूमी असलेला हा त्रिवेणी संगमाचा परिसर इथेच संभाजी राजांची समाधी आहे. राजांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतरच आपण मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची पानं आपसुक उलगडायला लागतो. तुळापूरला तुळापूर हे नाव कसं पडलं त्यामागेही इतिहास आहे. पूर्वी ह्या गावाचं नाव नागर गाव असं होतं. मुरार जगदेव जो आदिलशहाचा वजीर त्याच्या व्याधी बरी झाल्यामुळं त्या ऋषीनाथ महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी ह्या मंदिर विस्ते संगमेश्वराचं मंदिर याचा जीर्णोद्धार केला गेला आणि तुळापूर स्वतःची तुळा म्हणजे वजन स्वतःच्या वजना इतकं बी सोनदान केलं गेलं आणि हत्तीच्या वजनातही सोनदान केलं असे 24 वेळा तुळा केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे नागरगाव नामकरण बदलून तुळापूर असं नामकरण केलं. स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी राजांना कैद केलं. त्यांना बहादूरगडहून तुळापूरच्या संगमेश्वरी आणलं. संभाजी राजांना डांबून ठेवण्यासाठी इंद्रायणी भामा आणि भीमेचा संगम असलेली ही भूमी औरंगजेबानं निवडली. यातूनही त्याचा भेकडपणा समोर येतो. या ठिकाणचे जे पुरोहित होते ते औरंगजेबाच्या चाकरीमध्ये होते आणि औरंगजेबांना त्यांनी असं सांगितलं की जिथं दर्याखोरे आहेत गडकिल्ले आहेत तिथं मराठे येतील आणि मराठे कधीही संभाजी महाराजांना घेऊन जातील. अशा ठिकाणी आपण संभाजी राजांना पराभूत करू शकत नाही त्यासाठी तुळापूर या गावची निवड करण्यात आली होती. एवढा सेनासागर असताना पाण्याची टंचाई भागत होती त्यामुळे इथं भीमा भामा इंद्रायणीचं 3 नद्यांचं संगम आहे त्यामुळे या परिसरामध्ये संभाजी महाराजांना आणण्यात आलेलं आहे. राजांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या प्रशासन अधिकारी आणि विश्वासू मित्र कवी कलश त्यांच्यासोबत होता. औरंगजेबानं संभाजी राजांना संगमेश्वर मंदिराबाहेर साखळ दंडानं जखडून ठेवलं. हे साखळ दंड अजून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं. संभाजी महाराजांना मारल्यानंतर ज्या ज्या साखळदंडाने बांधलं होती हे साखळदंड आहेत. हे साखळ संगमेश्वरला पकडलं तिथपासून त्यांच्या अंगावर होती एकदम कर्कसून बांधलेले साखळदंड. ज्यावेळी संभाजी महाराजांची हत्या झाली गेली त्यावेळी ते संभाजी महाराजांपासून तुकडे करून फेकले त्यावेळेला रक्ताळलेल्या अवस्थेत साखळबद्दल स्तंभाला तशीच लटकलेली होती. हे लटकलेले एका औरंगजेबाच्या सैन्यातील हिंदू सरदारांनी पाहिलं गेलं आणि ते साखळदंड उतरून त्यावेळेला साधनं काय असणार म्हणजे एक मातीचा मटका आणला गेला त्यांनी
त्या मातीच्या मटक्यामध्ये या साखर टाकल्या गेल्या आणि त्याच्यावर फारसी भाषेतली चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि ती गाडून ठेवलं होतं. त्याच्यावर असं त्यांनी लिहिलं होतं की संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर मी हे साखर जण या मटक्यात ठेवतो आहे, पुढील गाव पुन्हा सापडल्यास ते जतन करावेत. शंभू राजांचा मृत्यू जितका दुःखदायी तितकाच संतापजनक. क्रूर कर्मा औरंगजेबानं त्यांना हाल हाल करून मारलं. आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्य रक्षणासाठी शंभू राजांनी मृत्यूला कवटाळलं. फाल्गुन अमावस्या शके 1610 म्हणजेच 11 मार्च 1689 हा तो दिवस. माणसानं जगावं कसं, यापेक्षा मरावं कसं याचा आदर्श पाठ संभाजी राजांनी जगाला घालून दिला. संभाजी जर माफी मागत असेल तर त्याच्या हातामध्ये एक कागदाचा तुकडा द्या, मोरपीस द्या, त्याला सांगा की माफी मागत असेल तर आलमगीर बादशाह तुला जिवंत सोडण्यासाठी तयार आहे. पण संभाजीराजेंनी त्या कागदाच्या तुकड्यावरती हर हर महादेव लिहून दिलं. आता रहुल्ला खानाला कळना हर हर महादेव म्हणजे काय, तो औरंगजेबाकडे गेला आणि औरंगजेबाला दिला. त्यावेळेस ते हर हर महादेवची गर्जना ऐकून वाचून त्या औरंगजेबाच्या काळजाचा ठोका चुकला. संभाजीराजेंचं असं म्हणणं आहे की औरंगजेबा तू माझे डोळे काढले, जबान छाटली, तू जर खरा मर्दा असशील तर माझ्या हातामध्ये समशेरी दे, माझ्यासोबत रणांगणात ये, हा संभाजी राजा इथंच तुला या तुळापूरच्या भूमीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द संभाजी महाराजांचे होते. शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे सांगू दाखवलं तर संपूर्ण विश्वाला कसं मरावं हे संभाजी महाराजांच्या बलिदानाने दाखवून दिलं. आज तुळापूर हे एक तीर्थक्षेत्र म्हणून गणलं जातं. संभाजी राजांची मूळ समाधी त्यांचे पुत्र शाहू महाराजांनी बांधली. अलीकडच्या काळात रावजी बुवा देसाई आणि हरिनारायण गुंजाळ यांनी तिला पुनर्वैभव मिळवून दिलं. इथे राजांची पुण्यतिथी आणि राज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम होतात. परिसरात संगमेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. समोरच संभाजी राजांचा भव्य पुतळा नजरेस भरतो. संगमाचा परिसर पर्यटकांचं आकर्षण आहे. इथले घाट अहिल्यादेवी होळकरांनी बांधले आहेत. घाटावर आणखी काही पुरातन मंदिरं बघायला मिळतात. तुळापूरच्या जोडीला अजून एका गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. होय, आम्ही बोलतोय वढू बुद्रुक या गावाबद्दल. हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शंभू राजांवर वढू गावात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यामुळे या गावाला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. जाणून घेऊयात या गावाची महती आणि इतर काही वैशिष्ट्य. शंभू राजांच्या इतिहासात तुळापूरला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व वढू बुद्रुकला आहे. गावाच्या वेशीवर भव्य कमान आहे. स्थान महात्म्याची कल्पना इथूनच येते. गावात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला संभाजी राजांचं समाधीस्थळ आहे. या समाधीचं दर्शन घेण्यासाठी शंभू भक्त दूर दूरहून येतात. ज्यांना मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास फारसा माहीत नाही ते चक्रावल्याशिवाय राहत नाहीत. संभाजी राजांची समाधी तुळापूर आणि वढू अशा दोन ठिकाणी कशी असा प्रश्न पडल्यापासून राहत नाही. याला उत्तर मिळतं वढू गावानं घडवलेल्या इतिहासात. संभाजी राजांचा मृत्यू तुळापूरला झाला असला तरी त्यांना अग्नी दिला गेला तो वढूमध्ये.
जुलमी औरंगजेबाच्या दहशतीला न जुमानता इथल्या ग्रामस्थांनी ज्या जागी शंभू राजांवर अंत्यसंस्कार केले तीच ही समाधीची पावन भूमी। हत्या करण्यात आल्यानंतर त्याचे प्रताचे तुकडे काढून असं बडू बुजुर्गच्या सन्माच्या पलीकडे फेकले गेले आणि एक फतवा जारी केला की प्रेताला कोणी हात लावायचा नाही, प्रेताला जो कोणी हात लावेल त्याला मृत्यूदंड। औरंगजेबाचा फतवा म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हती। अशा परिस्थितीमध्ये शोधपथक होतं एक शिरक्यांचं, ते रायगडा महाराणी यशोबांनी पाठवलेलं होतं, त्यांना खबर मिळाली गेली आणि त्या खबरीनुसार ते या ठिकाणी रात्रीच्या वेळेला आले आणि त्या पोत्यामध्ये तुकडे टाकले। पोती शिवले आज शिरके म्हणणार शिवले आडनाव त्या काळापासून रूढ झालं आणि नदी किनारे जर अग्निटाक दिला तर दिसेल म्हणून जी वडूपसूरची याची जागा आहे त्या ठिकाणी यथाचित अग्निटाक देण्यात आला। वढू हे गावही नदीच्या काठावर वसलेलं असलं तरी राजांचे अग्निसंस्कार नदीकाठी करण्यात आले नाहीत, कारण ती बाब औरंगजेबी फौजेच्या लक्षात येऊ शकली असती। त्यामुळे गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या जागेत अंत्यविधी करण्यात आल्याचं सांगण्यात येतं। अलीकडच्या काळात इथल्या समाधी मंदिराचा परिसर बऱ्यापैकी विकसित करण्यात आला आहे। इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांनी या कामी मोठे कष्ट घेतले। शंभू राजांचे पुत्र शाहू महाराजांनी इथे वृंदावन बांधलं होतं, आता त्या ठिकाणी मोठी समाधी बांधण्यात आली आहे। स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळात संभाजी राजांचा हा भव्य पुतळा उभारण्यात आला। संभाजी महाराज स्मारक समिती आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। संभाजी राजांची जन्मतिथी इथे उत्साहात साजरी केली जाते। पुण्यतिथीला राजांच्या पराक्रमाचं स्मरण करत गावात दुखवटा पाळला जातो, ही गोष्टही उल्लेखनीय। वडू बुद्रुकला यांची समाधी आहे, इथं त्यांना अग्निडाग दिला गेला। इथं संभाजी महाराजांची अस्थी आहेत आणि मेन समाधी संभाजी महाराजांची जी काय अस्थींची समाधी मेन समाधी वडू बुद्रुकला आहे, त्यामुळं पहिलं ऐतिहासिक हे ठिकाण आहे। ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांची पुण्यतिथी, की जी पुण्यतिथी इथे दरवर्षी पुण्यतिथीचा कार्यक्रम इथे साजरा केला जातो, श्रद्धांजली वाहिली जाते। त्याच्यानंतर संभाजी महाराजांची पुण्यतिथी असेल, असे हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम वडू बुद्रुकमध्ये मोठ्या प्रमाणात केले जातात। संभाजी राजांमुळे पावन झालेल्या भूमीला शासनाकडून तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे, त्यामुळे इथे विकास कामांना गती आली आहे। समाधी परिसराला तटबंदी उभारण्यात आली आहे, प्रांगणात ब्लॉक्स बसवण्यात आले, मात्र गावाला ब दर्जा मिळाल्यास आणखी प्रगती होईल असं इथले ग्रामस्थ सांगतात। पर्यटन स्थळाचा क दर्जा आहे, आता ब दर्जासाठी फाईल दिलेली, ती पण एवढं एक महिना दोन महिन्यात होऊन जाईल। आणि आत्ता इथं प्लॅन बनवलेला आहे इथला, म्हणजे नाही का ब दर्जाचा बनवून दिलेला आहे प्लॅन, आणि तो आत्ता होईल एवढ्यावढ्यात। म्हणजे बाकीचं संभाजी महाराजांची इथं कवी कलेश आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे इथं। इथं तटबंदीचं काम झालेलं आहे, बाहेरचे गट्टू बसवलेले सिमेंटचे गट्टू वगैरे, एक 1.25 कोटीचे काम झालेले आहे तिथं। आणखी काय अपेक्षा आहे साधारणपणे तुम्हाला? आता आतलं सगळं, आता सगळं आता संभाजी महाराजांचं म्युझियम वगैरे इथं बनवायचं। वढू गावात भैरवनाथाचं आणि शंकराचं मंदिर प्रसिद्ध आहे। मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या सण समारंभात गावातील सलोखा आणि एकोप्याचं नेहमीच दर्शन घडतं। आमच्या गावची लोकसंख्या 8,000 आसपास आहे आणि इथं सगळ्या समाजाचे लोक आहेत आणि इथल्या गावचा असा सलोक आहे की बा हे जो हरिजन वस्ती जरी असेल किंवा मातंग समाजाची जरी असेल ना, तरी काकड आरतीला सगळ्या समाजाचे लोक इथं काकड आरतीला महिनाभर येतात, प्रसाद घेऊन येतात, पूजा अर्चा करतात, मग तसं काहीच नाही इथं। म्हणजे सगळं व्यवस्थित सगळं एकत्र गुण्यागोविंदाने चाललेलं असतं इथं। एक ऐतिहासिक स्थळ म्हणून वढूची महती आहे, त्यामुळेच शंभू भक्त या ठिकाणी हजारोंच्या संख्येने येत असतात, संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतात आणि अधिक शंभूमय होऊनच परत जातात। ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या पवित्र असलेली ही माती भाळी लावल्यावर एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं। शंभू राजांच्या नावाचा जयघोष आपोआप कानात घुमू लागतो।
ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची असली तरी वडू आणि तुळापूर ही दोन्ही गावं प्रसिद्धीपासून कायम वंचितच राहिली. मात्र अलीकडच्या काळात नको त्या कारणानं ही गावं प्रकाश झोतात आली, त्याविषयी आपण आज बोलूया नकोत. त्यापेक्षा या गावातील समस्या काय आहेत आणि आणखी काही गोष्टी इथे बोलण्यासारख्या, माहिती करून घेण्यासारख्या आहेत काय, ते आज आपण पाहूयात. 8,000 लोकवस्तीच्या ऐतिहासिक वडू गावाला नैसर्गिक समृद्धी लाभली आहे. तीर्थस्थळ असल्यानं गावात विकास कामं मोठ्या प्रमाणावर होत आहेत. गावात कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, इतर सोयी सुविधा देखील बऱ्यापैकी आहेत. नदीला बारमाही पाणी असल्यानं शेती हिरवीगार आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून गावातील श्रीमंती सहज लक्षात येते. सुबत्ता असली तरी गावाचं गावपण टिकून आहे. इथला कुंभारवाडा हे याचं मूर्तिमंत उदाहरण. की पंचक्रोशीत या गावासारखं हिरवंगार शिवार इतर कोणत्याही गावात उपलब्ध नाही. आपण या गावाची शिवार फेरी जरी केली तर या गावातल्या प्रत्येक कुटुंबात मोठी फोर व्हीलर गाडी, मोठा बंगला, हे केवळ फक्त शेती आणि शेती पूरक व्यवसायातून यांनी सिद्ध केलेले आहे. या ठिकाणी गावामध्ये बऱ्याच अंशी आपण जर पाहिलं तर इथली सोसायटी इतर गावांच्या मानाने खूप मोठी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल या ठिकाणी सोसायटीची होत असते. या ठिकाणी गावची शाळा, या शाळेचा निकाल दरवर्षी कमीत कमी 90-95% वरती दहावीचा निकाल लागतोय. इथली मुलं प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहेत. हे गावचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. वडूहून तुळापूरच्या दिशेनं जाताना नदी पार करावी लागते. वाळू उपशामुळे झालेली लचके तोड डोळ्यात खोपणारीच. तुळापूरची लोकसंख्या वडूच्या तुलनेत निम्मी आहे. हे गाव देखील नदीच्या काठावर आहे, त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय उत्तम स्थितीत आहेत. पर्यटन व्यवसाय सुद्धा आहे. त्रिवेणी संगमावर स्नान करून पुण्य मिळवणाऱ्यांची संख्या मोठी असते. नदीत पोहणाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. गावातले वाडे आजही इतिहासाची साक्ष देतात. तुळापूरचे अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटचे आहेत, मात्र आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक आहे. गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे ग्रामस्थ नाराज आहेत. एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणजे ऐतिहासिक पर्यटन स्थळ, त्याचप्रमाणे निसर्गाचं देखील वरदान इथं लाभलं आहे. असं सगळं असलं तरी इथं अनेक समस्या दिसतात. आम्ही पाहतोय की हा रस्ता जो आहे किती हेवी ट्रॅफिक आहे आणि किती, तर काय तुमचं गावाल्यांचं म्हणणं या सगळ्या संदर्भात जर सांगा. रस्ता व्हायलाच पाहिजे गावात, समस्या काय सगळं रोडचंच काम चालू महत्वाचं सगळ्यात राहिलेले. आता पाण्याची समस्या नाही आमच्याकडे, पाणी 24 तास भरपूर आहे, लाइट पण 24 तास आहे. लाइट होणार आहे म्हणतात रोड, पण आता कधी होणार आहे काय आता ते बघायचे. रोड नाही बरोबर, खड्डे भरपूर आहेत. तुळापूर गावला तीर्थक्षेत्राचा क दर्जा आहे, बरोबर आहे का नाही? मग ह्या गावामध्ये दारू, बरोबर आहे का नाही? सगळ्यात महत्वाचा विषय लॉजिंग, दुसरा विषय भविष्यात हे चालू आहे, हे बंद पाहिजे. हजारो वेळा तक्रार केलेली आहे पण ते ग्रामपंचायत काही म्हणावं घेत नाही. त्यांना सांगितलेलं आहे, या माणसाने तर अर्ज केलेला आहे. माझे उपसरपंच पंडित अण्णा शेवले त्यांचं नाव आहे, त्यांनी लिखी तक्रार केलेली आहे तरी ग्रामपंचायत त्यांचं ऐकत नाही. ते लॉजिंग त्यांचं चालूच आहे. वढू तुळापूर ही गावं पुण्यापासून हाकेच्या अंतरावर, शिवशंभूंच्या हौतात्म्यानं पावन झालेली ही भूमी, हा परिसर आणि इथे राहणारे लोक भाग्यवानच म्हणायला हवेत. आपणही इथे येऊन शंभू राजांना वंदन करायला हवं आणि म्हणायला हवं, जय शंभू जय शंभू जय शंभू राया, आलो तुझ द्वारी मी वंदना गाया. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.